हे गाइज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो मित्रांनो आज आपण जातो मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल CST. सो मित्रांनो मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जाण्याचं कारण म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेलो म्हणजे लास्टला ब्लॉगला ज्या चेंबूरला जाऊन पोपटरा वगैरे त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला चेंबूरचं ट्रायपॉडचं काम होतं. तर चेंबूरला जो आम्ही गेलो होतो त्यावेळेस आम्हाला ट्रायपॉडचं काम वगैरे काही झालं नाही. त्याकरता आज आपण जात आहोत मुंबईला म्हणजे CST ला. CST बाहेर तुम्ही पडाल त्या ठिकाणी एक मनीष मार्केट आहे, त्याला इलेक्ट्रॉनिक मार्केट पण बोलतात. त्या ठिकाणी जाऊन आपण बघूयात की मोबाईलचा ट्रायपॉड कसा मिळेल आणि कुठल्या प्रकारे क्वालिटी वगैरे चांगली असेल की नाही असेल त्याची. चला मित्रांनो आता कंटिन्यू. सो गाईज नेहमीप्रमाणे तुम्हाला मी सांगत असतो की आपल्याला कुठे प्रवासाला ब्लॉगला शूटला जायचं असेल तर मित्रांनो आपण थोडीशी एनर्जी आपली बूस्ट करणं मस्ट आहे. बिकॉज मित्रांनो आपण कुठे प्रवासाला गेल्यानंतर आपल्याला कुठे मध्ये थकवा किंवा लागू शकतो याच्याकरता आपण घरातून बाहेर पडताना निदान क्वचित थोडासा ब्रेकफास्ट करून तरी आपण बाहेर निघावं असं माझं ओपिनियन असेल. सो चला मित्रांनो आपण आता थोडं मस्त छानपैकी असा बायकोने केलेला नाश्ता करूया. काय बनवलंय तर मित्रांनो बायकोने बनवलं आज आहे उपमा. तर चला मित्रांनो थोडं उपमा खाऊया आणि पण येऊया आपल्या प्रवासाला. सो गाईज आता आपला छानपैकी असा बायकोने केलेला नाश्ता तयार आहे तुम्ही बघू शकता. सो तर चला मित्रांनो आता आपण दोन घास खाऊया आणि आपण येऊया आपल्या पुढच्या वाटचालीवर. जाऊयात आपण शेती सिस्टमवरती. तुम्ही वरती बघू शकता माझी बायको मला बाय करत आहे. सो तर चला मित्रांनो आता जाऊया आपण शेती सिस्टमवरती आणि शेती सिस्टमवरून तिकीट काढून जाऊया आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे. आता जस्ट आपण पोहोचलो आहोत शेती सिस्टमवरती. तर चला मित्रांनो आता आपण तिकीट काढूयात आणि निघूया आपण CST च्या मार्गाकडे. तर आता आपण काढलेलं आहे CST जाण्याचं तिकीट. तर ते आहे नियर अबाउट 25 रुपये. तर आता थोड्याच वेळात आपली ट्रेन येत आहे 12:43 CST जाण्याकरता. तर आपण तिला कॅच करू तर जाऊया आता आपण CST गाडी. गाईज तुम्ही बघू शकता आता जी ट्रेन येत आहे आपल्याला तिला कॅच करून जायचं आहे CST च्या मार्गाकडे. सो मित्रांनो चला तर आता आपली CST जाण्याकरता जी ट्रेन आलेली आहे तर कॅच करू आपण जाऊया CST च्या मार्गाकडे. सो गाईज तर आता आपण बसलो हो CST च्या ट्रेनमध्ये. तर चला मित्रांनो आता आपण CST उतरल्यानंतर संवाद चालूया. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या मेन स्टेशनवर.
पुण्याच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर म्हणजे बस स्टॉपवरती. तर मित्रांनो, तुम्ही इथून जर मरीन ड्राईव्हला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही 108 नंबरची बस पकडून तुम्ही जाऊ शकता मंत्रालयातून मरीन ड्राईव्हला. आणि मित्रांनो, बसचं तिकीट असणार आहे जे पर पर्सनचं, ते मात्र 5 रुपये पर सीट. सो तर चला मित्रांनो, आता आपण जाऊयात मनीष मार्केटला. आणि मनीष मार्केटचं मार्केटचं आपण काम संपवून आपण निघूया मरीन ड्राईव्हकडे. सो गाईज, तर आता आपण जस्ट आलो आहोत मनीष मार्केटमध्ये. सो तर मित्रांनो, आता आपलं मनीष मार्केटचं काम पूर्ण झालेलं आहे. तर चला मित्रांनो, आता जाऊया आपण आपल्या. सो गाईज, तर आता आपण जस्ट बसलो आहोत मरीन ड्राईव्ह जाण्याच्या बसमध्ये. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की बस अशी एअर कंडिशनची आहे पूर्ण अशी. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता तिकीट मात्र 5 ते 6 रुपयाच्या दरम्यानच आहे. सो गाईज, तर आता जस्ट आलो होतो आपण मरीन ड्राईव्हवरती. तर मित्रांनो, मरीन ड्राईव्ह हे ठिकाण मुंबईमधील एक असं प्रसिद्ध पर्यटक स्थळ आहे. टुरिस्ट पॉईंटमधला हा एक असा छानपैकी पॉईंट आहे. तसंच तुम्हाला मित्रांनो, मरीन ड्राईव्हच्या शेजारी तुम्हाला इकडे वानखेडे स्टेडियम बघायला मिळेल. आणि त्याच्याच पुढे तुम्ही जाणार, तुम्हाला वानखेडे स्टेडियमच्या शेजारी तुम्हाला चर्चगेट रेल्वे स्टेशन मिळाला बघायला मिळणार. आणि जर तुम्ही इकडे जर जाणार म्हणजे गेटवेकडे, तर तुम्हाला ओबेरॉय हॉटेल आणि नंतर ओबेरॉयच्या जर थोडंसंच पुढे गेला तर तुम्ही मग ताज, त्याच्यानंतर मग ताजच्या एक्झॅक्टली समोर तुम्हाला बघायला मिळणार गेटवे ऑफ इंडिया. सो मित्रांनो, जर तुम्ही मुंबईला यायचा प्लॅन केला आणि सी एस टी स्टेशनावरती तुम्ही याल, तर मित्रांनो तुम्ही या स्थळावरती मरीन ड्राईव्हवरती जरूर या आणि निसर्गाचा असा छानपैकी आनंद इथे तुम्ही लुटू शकता. तुम्ही असे हे दगड वगैरे बघू शकता की किती म्हणजे नंबर ऑफ क्वांटिटीमध्ये इथे त्यांनी अशी भर केलेली आहे. सो मित्रांनो, त्याच्या बॅक साईडचं कारण असं आहे, तो मित्रांनो इथे पावसाळ्यामध्ये पाऊस असं प्रचंड पडतो आणि ह्या ज्या लाटा आहेत, समुद्राच्या लाटा म्हणजे ह्या फ्लड्स येणाऱ्या अक्षरशः म्हणजे या रोडावरती जातात. तर तो सो तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी त्या शास्त्राने तिथं या दगडांचा वापर केलेला आहे. मोस्टली मित्रांनो, तुम्हाला या दगडांचा वापर असा मुंबईमध्ये फारसा समुद्राच्या किनारी तुम्हाला बघायला मिळणार. बिकॉज तो तुम्हाला आता मी सांगितलं ते लाटांचे कंट्रोल किंवा पाण्याचा प्रवाह वगैरे त्याला थोडं कंट्रोल करण्यासाठी ते अतिउत्तम असं पडतं. गाईज, हा जो दगडाचा जो अख्खा लॉट आहे त्या पार टोकापासून तर त्या इकडचा बॅकचा जो व्ह्यू दिसतो तो तिथपर्यंत त्यांनी असं टाकलेला आहे. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, समोर जो तुम्हाला जो व्हाईट असा पोर्शन दिसत आहे, हे बाधी व्हाईट पोर्शन आपण बोलतात ना मित्रांनो गिरगाव चौपाटी वगैरे, तर ती गिरगाव चौपाटी आहे तिकडे समोरची. समुद्राचं झालं तर ते समुद्राची घाण अख्खी बाहेर फिरतो. मित्रांनो,
समोर कोरेगाव चौपाटी आहे, त्या कोरेगाव चौपाटीपासून प्रचंड अशी घाण होती. संध्याकाळी मित्रांनो जी वरती आवडी जी होती त्याच्यानंतर इथं अशी घाण बघायला मिळाली. सो कृपया करून असं कुणी इथे घाण तसा प्रकार करू नका. असं वाटल्यास तुम्हाला कुठे घाण आहे तर आपण स्वतः उचला आणि ते डस्टबिनमध्ये आपण थ्रो करा. त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्हाला हा मरीन ड्राईव्ह नंबर ऑफ पिक्चर मूवी बॉलिवूडमध्ये तुम्हाला बघायला मिळालेला असणार. त्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की आपला हा मरीन ड्राईव्ह म्हणजे महाराष्ट्रामधील मरीन ड्राईव्ह हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या वर्ल्डमध्ये किती फेमस असणार. आपल्याला गर्व पाहिजे मित्रांनो की आपण आपल्याला देवाने महाराष्ट्रामध्ये असे चांगले प्रसिद्ध स्थळे पर्यटक स्थळे आपल्याला दिलेले आहेत. करता तर मित्रांनो ट्रायपॉड घ्यायला गेलो होतो आपण त्यावेळेस, तर आपल्याला काही कारणास्तव ट्रायपॉड मिळाला नाही.
तर आपण या ब्लॉग मध्ये आपण अत्ते रिव्ह्यू पूर्ण केलेला आहे सीएसटी ला मुंबईला जाऊन मनीष मार्केटला. तर मित्रांनो आता आपण ट्रायपॉड घेतलेला आहे तर त्याचप्रमाणे मी तुम्हाला रिव्ह्यू वगैरे टाकत आहे या व्हिडिओला. तुम्ही रिव्ह्यू बघा आणि जर इनकेस कोणी ब्लॉगर असेल तर त्यांनी सीएसटी मनीष मार्केटला जाऊन त्यांनी तिथून ते बाय करू शकतात. सो तर म्हणजे आता आपला येणारा ब्लॉग असेल तो एक न्यू इन्स्ट्रुमेंटद्वारे असणार. आजच्या ब्लॉगला आपण इथे संपवूया. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.